राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कायदा, कारवाई, विकास आणि इतिहास, कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न। पाहत रहा झंझावात न्यूज, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ। पोलादपूर येथे महायुतीचे खासदार सुनील तटकरे यांच्या विजयानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी काढली शहरातून विजय उत्सव मिरवणूक। लोकसभा निवडणुकीचे निकाल सर्वत्रच आश्चर्यकारक समोर येत असताना रायगड 32 लोकसभा बाबत अनेक एक्झिट पोल व इतर सर्वेच्या माध्यमातून महायुतीचे सुनील तटकरे यांना पराभवाला सामोरे जावे लागणार असेच सांगत होते। परंतु महायुतीचे नेते व कार्यकर्ते यांना ठाम विश्वास होता तो 83,000 एवढ्या प्रचंड मताधिक्याने अनंत गीते यांचा पराभव करून सुनील तटकरे यांच्या झालेल्या विजयाने सिद्ध झाला। पोलादपूर शहरात विजय उत्सव रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून संपूर्ण शहरातून फटाक्यांची आतिषबाजी व खालूबाजासह पक्षाचे ध्वज हातात घेऊन कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत काढली। यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी संपूर्ण शहरातून केली। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज। लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल सर्वत्र आश्चर्यकारक लागत असताना रायगड जिल्ह्यातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते। ह्या निकालाबाबत वेगवेगळे अंदाज असताना सुनील तटकरे हे भरघोस मताने निवडून आले, ह्यासाठी महायुतीचे सर्व नेते कार्यकर्ते यांनी अतिशय मेहनत घेतली आणि ह्या विजयाची खात्री होती। आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली हा विजय उत्सव पोलादपूरमध्ये साजरा करताना आम्हाला आनंद होत आहे। कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।